मित्रांनो, कसे आहात? हाऊ आर यू डुईंग? आणि आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे, कारण आजचा जो व्लॉग आहे तो मी गेल्या 2 महिन्यात शूट केला होता, बट काही अनसर्टन गोष्टींमुळे तो व्लॉग मला पोस्ट करता आला नाही. त्याच्यामधले काही क्लिप्स माझ्याकडून डिलीट झाले होते, जे आत्ता मी परत रिकवर केले. आणि हा व्लॉग जेव्हा एडिट करून झाला त्यानंतर अखंड करप्ट झाला, गॉड नोज हाऊ. त्याच्यानंतर मग मल्टिपल गोष्टीज घडले, की म्हणजे मी परत सगळं चेक करत गेलो, परत नवीन ब्लॉग एडिट केला, आणि त्याच्यानंतर भरपूर व्हिडिओज पडले गेले चॅनलवर, पण तो व्लॉग आला नाही. सो आत्ताचा हा जो व्लॉग आहे हा 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे, ज्याचा ऑलरेडी 1 पार्ट आलेला आहे, म्हणजे या व्लॉगचे 3 पार्ट्स आहेत. सो फर्स्ट पार्टमध्ये आपण सुरभीवाला जे रिझॉर्ट कव्हर केलं होतं ते आपण व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आहे. सो त्याची लिंक मी इथे वर देईलच. की आणि त्याच्यानंतर आत्ताचा हा जो ब्लॉग आहे, दिस इज अ व्हेरी कॅज्युअल ब्लॉग जो मी गार्गी आणि यश सोबत शूट केला होता. कम्प्लीट धमाल, नुसती मेस केली होती, की फ्रॉम द ट्रॅव्हल टू द एंड पार्ट वेर इन आय वॉज व्हेरी काय म्हणता येईल, की मी एका वेगळ्या झोनमध्ये गेलो होतो जिथे आय वॉज मिसिंग एव्हरीवन. ज्या एका सेंटेन्समुळे आय सेड की आय विल ब्रिंग माय फॅमिली बॅक देअर अँड वील एन्जॉय, अजून तर तो पार्ट आला नाही आहे. तो तर म्हणजे व्हिडिओ बनायचा आहे, तो व्हिडिओ आला की नक्कीच तुमच्यापर्यंत येईलच. बट काही असे फेजेस झाले की ज्यामुळे मला हा व्लॉग फर्दर पोस्टपोन करावा लागला. एनिवेज, जे काय लॅग झाला त्याच्यासाठी आय एम व्हेरी सॉरी, बट तुम्ही हा ब्लॉग प्लीज एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ॲट द लास्ट पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर तुम्ही हा ब्लॉग सगळ्यांना शेअर करा. ॲक्च्युली ब्लॉग्समध्ये मी जे काय बोलतो हे अजिबात स्क्रिप्टेड नसतं, आणि जे काय स्क्रिप्ट केली असेल फारशी ती पण मी विसरून जातो, आणि त्याच्यामुळे ब्लॉग्स एका वेगळ्या लेवलवर जातात. आणि नेहमी आपले ब्लॉग्स मराठीत असतात, त्याच्यामुळे नो यूज. काही सेंटेन्सेस माझ्या पर्सनॅलिटीमुळे डायरेक्ट इंग्लिशमध्ये घुसतात, अचानक त्याला फाटे फुटतात, ते मराठीतले हिंदीत जातात, हिंदीमधले डायरेक्ट इंग्लिशमध्ये, काहीतरी वेगळं होतं. बट एनिवेज, ह्या ब्लॉगमध्ये धमाल, मस्ती आहे, मजा आहे. आम्ही खूप किडे केलेत, आणि त्याच्यातला एक पार्ट असा पण होता की जेव्हा आम्ही एक काम करूयात, तुम्हीच बघून सांगा की ते कुठला पार्ट असेल जिथे आम्ही धमाल केली आहे. मी तरी पण मध्ये इंटरप्ट करेलच, बट तरी तुम्ही पुढे बघत राहा. आणि मेक शुअर की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फूडस्केपला. मी असेच नवीन नवीन व्हिडिओज, असेच काहीतरी धमाल मस्तीवाले व्हिडिओज नेहमी आणत राहणार आहे तुमच्यासाठी. आणि आत्ता समर चालू आहे, त्याच्यामुळे एक अशी मेमरी घेऊन आलो आहे की जी सगळ्याला वेगळ्या नादनात नाचवते. एनिवेज, हा व्लॉग पुढे बघत राहा, आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, आणि तुमच्या सगळ्या मित्रांना घेऊन कुठेतरी फिरायला जायात. यु नो काय होतं की आपण जेव्हा आपल्या लोकांसोबत फिरतो इट इज अ डिफरंट वाईब, आणि जेव्हा तुम्ही एकटे फिरत असता एक वेगळा पीस आणि मेंटल सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळतं. सो तुम्हाला हे सगळं बॅलन्स करायला थोडं अवघड जाईल, बट चलता है, दिस इज लाइफ. एनीवेज, आता तुम्ही व्हिडिओ बघा आणि मी मध्ये परत इंटरप्ट करेल. एकटे नका चालू आहे रोडवर, व्ह्यू खराब करताय. आय डोंट नो यू के रायडर, बट
She's sleeping again. If no peace again, okay? No, it is supposed to get recorded. Nice, I'm loving it. Just the song is imperfect. That valley is, oh my god. Isn't it sick? Spider-Man? You want me to become a Spider-Man? No. Superman nahi chalta hai na, I don't like. कार्पेटिंग असं एकाच बाजूला केलंय. नाईस. आय डोंट केअर अबाउट द रोड्स राईट नाऊ, आय एम केअरिंग अबाउट. गार्गी, सी द व्ह्यू. यस, हे बघ फोन मध्ये बघ कसलं दिसतंय. नाही नाही, इट इज लुकिंग, ओ गॉड. आय कांट स्टॉप रेकॉर्डिंग ऑल दिस. आम्ही पुणे सोडून दिले मागे आणि आता आम्ही रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आहोत. आम्ही पुणे सोडले आणि रायगड जिल्ह्यात आहोत. आम्ही अजून ट्रॅव्हलिंग मध्ये अँड वी आर एन्जॉईंग द राईड अ लॉट. We have multiple monkeys here, including me. Everybody is missing this view. Sorry, Jayesh and Prasanna, you cannot enjoy this. आपण कुठे आलो? यस, किधर किधर? वी आर इन माणगावला पोहोचलो. नाही, आपण माणगाव अजून 23 किलोमीटर लांब. वडापावचा सीन निघालाय नाहीये. तुला वडापाव खायचा आहे? आपण माणगावला पडा, आपण वडापाव खाऊयात. माणगावला त्यांनी वडापाव ऐकलं होतं. ओ माय गॉड, आपण आलेलो आहोत खोखंडला.
कुडल रेकॉर्ड करायचंय नक्की सांगा. ही वाय आर यू सो शाय? इस बंदे को मेरा सारा फुटेज खाना है. हेला हेला फुटेज खाई हेला हेला जान लेने पे तुला हुआ ये बंदा इनोसेंट बनता है साला. इनोसेंट नहीं बनायचं आहे, इनोसेंट नहीं बनायचं. Coconut trees resemblance to coastal lines. Too nice. We have reached. Are we going to stay there? We are at the beach. Beach. Clean beach. Or a number. Chic sauce. गरज होती बट्ट्यानी बटन समोर ठेव अरे तो आला आणि नेटवरती बसला. हा मी असं चुपचाप गेलो कुटकुट बटन दामून टाकलं मी त्याला म्हटलंस तू म्हणून सांग उद्या सकाळी ब्रेकफास्टला घावन ऑर्डर करायचं. बघूया डोसा सारखं एक असत डोसा जो येतो ना त्याच थोडस जाड व्हर्जन पण डोसा पण नाही आणि उत्तप्पा पण नाही. उत्तप्पा खूप जाड असतो नॉर्मल डोसा हा त्याच्याबरोबर चटणी देतात. तू तर गोड डोसा खाल्लाय का? गोड डोसा नाही खाल्लाय. गोड डोसा म्हणजे डोसामध्ये गुळ टाकतात तू खाल्ला असं राज्यांनी केलेलं चांगलं होतं. मी नाही खाल्लंय काहीतरी चालू असत. सो आत्ता जसं की मी परत इंटरप्ट करतो तुम्हाला ते या रिझनमुळे की आता नेक्स्ट क्लिपमध्ये मी गार्गी आणि यश किल्ला बनवतोय ते सँडने. तर इथे ही धमाल झाली होती की गार्गी मी आणि यश असंच बीचवर वॉक करत होतो आणि अचानक आम्हाला एक अर्ध बिल्ड कॅसल दिसलं होतं. ओके अर्ध बिल्ड कॅसल होतं. आम्ही त्याला नंतर मग परत वाढवत गेलो जस्ट फॉर द सेक ऑफ कंटेंट. लाईक आम्ही मजा केलीच फॉर शुअर. तिकडे आम्हाला एक स्नेल होती त्याच्यात. इट वॉज अ व्हेरी डिस्गस्टिंग स्नेल. लाईक काय होतं काय माहिती इट वॉज सो म्हणजे स्लाइमी आणि एकदम घाणेडी चिकट असे काहीतरी होते. अँड आय वॉज सो विअर्डली ऍक्टिंग इन दॅट. आय जस्ट डोंट नो की ते ऍक्च्युअल एक्सप्रेशन होते बट काय वेगळ्या लेवलवरच होते ते. आय वॉज लाईक ओके. आणि गाईज ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठे शिव्या ऐकायला आले असतील तर प्लीज 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 अंडरस्टँड की जेव्हा एक कॅज्युअल ब्लॉग शूट होत असतो किंवा एक वेगळ्या झोनमध्ये आणि कॅज्युअलिटीमध्ये जेव्हा ब्लॉग असतो तेव्हा आय गो इन अ रिअल स्टेज किंवा मी नेहमी जसं रिअल ऍक्ट करतो तसंच ऍक्ट करतो आणि माझ्या तोंडातून कधी कधी निघतात शिव्या लाईक एक्साइटमेंटमध्ये कधी एका वेगळ्या लेवलवर असल्यावर. सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. लाईक हे 100 वेळा बोलायला नाही पाहिजे पण हां
गाईज नेक्स्ट जो व्लॉग असणार आहे विल कम आफ्टर 7 डेज अँड त्या 7 डेज नंतर जो व्लॉग येणार आहे दॅट इज अ 14-15 मिनिट्स का व्लॉग ऑर माईट एक्सटेंड टू सम म्हणजे थोड्याशा ड्युरेशनसाठी अजून वाढेल बट त्या व्लॉगमध्ये आय हॅव लाईक सेड समथिंग की जे मी खरंच रिअलाईज करत होतो त्या 5 डेजमध्ये जे आम्ही तिथे फिरलो आहे त्याच्यानंतर आय स्टार्टेड टू रिअलाइज अ लॉट ऑफ थिंग्स अराउंड आणि तेव्हा आय वॉज लाईक वॉट शुड आय डू वेन आय वॉज स्पीकिंग आय टेंड टू क्राईड माझ्या डोळ्यातून पाणी नक्कीच आलं होतं आणि आय वॉज सो अँग्री ऑन दिस ATVs अँड ऑल सो इतके प्रिकॅस थिंग झाले होते की सी आय अगेन स्लँगेड ऑफ एनिवेज तुम्ही आता पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. This is the flag.
लास्ट थिंग आहे. लाईफ इज नेवर टू लेट टू लिव. जस्ट एन्जॉय. एक शाम का सफर ऐसा भी, डूबते सूरज का वो पहर जिसमें सारा जमा सुहाना लगे, सवेरे की वो सुहानी पहर फिर दिखलाने लगे. यूं ही ये सफर चलता जाए, सफर के अनेक रंग दिखाता जाए, कभी गुलाबी तो कभी नीला, तो कभी नारंगी तो कभी सुनहरा, कभी गुलाबी तो कभी नीला, तो कभी नारंगी तो कभी सुनहरा. यूं ही ये पहर चलता जाए और इस इंसान को अपनी जीने की वजह समझाता जाए. इसके डूबते सफर ने जो सिखाया वो ये इंसान नहीं सिखा पाया. सबका कहना मान के उसने डूबना चाहा, कभी अपनों के साथ तो कभी दूसरों के साथ. यूं ही लहरों की तरह चलता पड़ा. इन लहरों की भी क्या बात, इन लहरों की भी क्या बात, इनको भी ये ना पता कि कौन क्या सोचे. बस उनको इतना पता कि वो कहीं कोई गलत ना करे, ना किसी को ना किसी की वो परवाह ना करे, बस अपना जीता रहे. अरे पगले, ये अपनों की जिंदगी है, इसको कैसे जीना है ये बस तू जाने. अरे पगले, ये अपनों की जिंदगी है, इसको कैसे जीना है ये तू जाने. कभी सबको संभाले तो कभी सबने तुम्हें, कभी सबको संभाले तो कभी सबने तुम्हें. गुमराह हो ना तू, क्योंकि जो अपना है सो अपना है, इसे तो कोई बदल ना पाए. जो अपना है सो अपना है, इसे तो कोई बदल ना पाए.